विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 पहावा विठ्ठल हरिभक्ती परायण तुकाराम महाराज पांचाळ महाराष्ट्र ज्यांच्या मृदुंगाच्या बोलातून ज्या पांचाळ यांचा सत्कार सुरू आहे आज टाकरस यांच्याकडून व्यक्तिगत केला जात आदरणीय हरिभक्ती परायण गोड आवाज ऐकायला मिळतो ते सर्दी झालेली थोडी असंच नको पुन्हा लय कमी झाल्यावर मी पुन्हा पहिलं तो घे खाऊ
निजे हे कोने पंढरी राणी शकुन संगे भेटती पंढरी राणी शकुन संगे पहिल तोगे खाओ कोकता हे पहिल तोगे खाओ कोकता हे शकुन गे माये सांगताय शकुन गे माये पहिलं तो गे का
शकुन गे माय सांगताय शकुन गे माय सांगताय शकुन गे माय सांगताय पहिल तुगे पहिले तो गे कोकता है पहिले तो गे कोकता है पहिले तो गे शकुन गे माय
कोकत आहे पहिल तो गे काऊ कोकत आहे शकुन गे माई सांगत आहे उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडवी न पाऊ पाहुणे पंढरी राऊ घरा कैती पहिल तो गे काऊ कोकत आहे शकुन गे माई सांगत आहे दही भाताची उंडी देईन तुझे तोंडी जीवा पडी त्याची गोडी सांगे वेगी पहिल तो गे काऊ कोकत आहे शकुन गे माई सांगत आहे दुधे भरोनी वाटी लावीन तुझे वोटी सत्य सांगे गोठी विठू कैती पहिल तो गे काऊ कोकत आहे शकुन गे माई सांगत आहे
अंबिया डहाळी फळी चुंबी रसाळी आजी चिरे काळी शकुन सांगे पहिलं तो गे काऊ कोकताही शकुन गे माय संगताही ज्ञानदेव मने जानी जे हे खुने भेटती पंढरी राने शकुन सांगे पहिलं तो गे काऊ कोकताही शकुन गे माय सांगत आहे विठ्ठला 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 जघन निहित पानी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदै धवलहासम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावन अद्यत्रय जननी देवाच्या पहिल तो गे काऊ कोकत आहे शकुन गे माय सांगत आहे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी खंडोबा महाराजांच्या आणि बाळूमामाच्या उत्सवाच्या निमित्तानं आयोजित केला गेलेला हा नामसोहळा आणि त्या नामसोहळ्यातील माझ्याकडं आमचे परम आदरणीय परम सखे परमस्नेही गणेशानंद शास्त्रीजी महाराज यांनी ही सेवा सुपूर्द केलेली आहे. भगवान परमात्मा मला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे यथामती यथावकाश या अभंगावरती विवेचन मांडण्याचा प्रयत्न करतो. अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा असून ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगामध्ये कावळ्याकडे देव मागितलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी हा कावळ्याकडे देव का मागितला कशाकरता मागितला याचं यथामती यथावकाश चिंतन आपल्याला मांडायचंय. पहिल्यांदा सर्व माझ्या माता भगिनी श्रोतृवर्ग अधिकार संपन्न टाळकरी वृंद गायक वादक सर्व गुणमान मंडळी त्यांच्या पायावरती प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो. उपस्थित असलेल्या सर्व परमार्थातल्या जाणकार मंडळींच्या आणि ज्ञात अज्ञात स्थितीमध्ये सर्व महाराज मंडळींच्या पायावरती कोटी कोटी प्रणाम करतो. त्यामध्ये आदरणीय गणेश शास्त्री जी आहेत, त्यामध्ये आदरणीय नारायण महाराज आहेत काळे महाराजांचं काय नाव, आदरणीय शिवदास महाराज
आणि समोर बसलेली ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध असलेली मंडळी सर्वांच्या पायावरती प्रणिपात करतो आणि वाह्यात व्यर्थ अनरथ खोटं करणा पाटो दोषानयुक्त असलेलं भ्रम प्रमाद विप्रलिप्सा निर्माण करणारं चुकवणारं भागवणारं शक्यतो बोलणार नाही परंतु मानवी बुद्धी असते आणि मानवी बुद्धीच्या ठिकाणी अनेक प्रकारचे दोष असतात. मी माणूस आहे, संत नाही, त्यामुळं माझ्या ठिकाणी अनेक प्रकारचे दोष आहेत. अन्नाचे दोष, पाण्याचे दोष, जागेचे दोष, गावाचे दोष, जिल्ह्याचे दोष, तालुक्याचे दोष, प्रांताचे दोष, भाषेचे दोष, जातीचे वर्णाचे दोष, अध्ययनाचे दोष, शिक्षणाचे दोष, जेनेटिक्सचे, जनुकाचे, डीएनएचे दोष, माता पित्याचे दोष, त्यांच्या रक्ताचे दोष, भौतिकतेचे दोष, सगळ्या दोषानं माणसाची बुद्धी योग्य निर्णय देत नसते. म्हणून मी माणूस आहे, त्यामुळं माझ्या ठिकाणी अनेक प्रकारच्या दोषानं माझी बुद्धी युक्त असल्यामुळे माझा अभंगावरती लावलेला अर्थ यथार्थच आहे असा दावा नाही, अशी आत्मप्रोढी नाही, असा अहंकार नाही. माझ्या मुखरूपी चुलीवरती झालेल्या बाजरीच्या कन्या तुमच्या कर्णरूपी ताटामध्ये वाढतो, पण कदाचित तुळशीच्या पानानं त्या कन्याला सुद्धा प्रसादाचं रूप येत असतं. म्हणून दुंडा महाराज कंदारकर, आळंदी निवासी माझे गुरुजी, यांच्या पवित्र असलेल्या तुळशीच्या पानानं पावन झालेले शब्द आहेत, तुम्हा सर्व मायबापांच्या पदरामध्ये आणि ताटामध्ये वाढतो, तुम्ही गोड करून घ्याल, अशी अभ्यर्थना प्रार्थना अर्ज अर्जदस्त विनंती करतो आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता उपलब्ध होतो. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगामध्ये कावळ्याकडे देव मागितला. कावळ्याकडे कशा करता देव मागितला महाराज? कावळ्याला जर देव मिळाला असता तर तुम्हाला आम्हाला एवढे मोठे सप्ते घालायची काय गरज होती? अनवानी पायामध्ये काही न घालता पंढरपूरच्या वाऱ्या करायची काय आवश्यकता होती? कावळ्यासारख्या पक्षाला जर देव मिळत असेल तर, आणि जर देव मिळाला तर कावळा इतक्या उदार अंतकरणाचा नाही महाराज तुम्हाला देव देण्यात. बरं, ज्ञानेश्वर महाराज ज्या कावळ्याकडे देव मागतात तो कावळा आणि ज्ञानोबराय या दोन्हीचा जर संबंध आपण बारकाव्यानं परिशीलनात्मक आणि अगदी तुलनात्मक दृष्टिकोनातून पाहिला तर कावळा हा आज्ञानी पण म्हणता येत नाही महाराज. कारण आज्ञानी कुणाला म्हटलं जातं? ज्याला आपलं आज्ञान कळतं त्याला आज्ञानी म्हटलं जातं. कावळ्याला आपल्याला आज्ञान आहे याचं सुद्धा अज्ञान आहे. त्यामुळं कावळ्याला आणि ज्ञानोबरायचा आणि कावळ्याचा हा संबंध घडू शकत नाही. इकडं जर पाहिलं तर ज्ञानेश्वर महाराज आज्ञानी नव्हते महाराज, तर ज्ञानोबराय कसे होते? उपजताची ज्ञानी हे वर जाणो उपजताची ज्ञानी हे वर जाणो उपजताची ज्ञानी हे वर जाणो उपजताची ज्ञानी आलेलो तांगणी, आलेलो तांगणी.
स्वतःची ज्ञानी किंवा बालपणी सर्वज्ञता वरी तयाते. जरा थोडस की वेगळीतेचं बोलतो महाराज. आम्ही बोलत असताना ज्ञानाच्या आश्रयानं बोलतो आणि मोठेपणा मिळवतो. सिद्धांत आणि सिद्धांताचा शास्त्राचा आश्रय घेऊन आम्ही बोलतो. जाता जाता पुन्हा सांगतो, एवढा सिद्धांताचा आश्रय घेऊनही आमचं बोलणं कधी कधी चुकतं महाराज. एक गोष्ट सांगतो, विचार करून बोलत असतो तो शहाणा, बोलल्यानंतर विचार करतो तो मूर्ख, आणि मी हे बोललोच नाही म्हणणारा महामूर्ख. असा अन्वय आहे. आम्ही विचार करून बोलतो तरी भी चुकतं, फक्त आम्हाला लोक विचारित नाहीत तुम्ही हेच बोलले का म्हणून. असं कोणी मीडिया आम्हाला विचारित नाही म्हणून आमचं दुकान चालू आहे. वास्तविक पाहिलं तर संताचं तसं नाही महाराज. संत ज्या विचारसरणीतून बोलत असतात, ज्ञान आणि शास्त्र त्यांच्या आश्रयाला येतं मोठेपणा मिळवण्याकरता. एक गोष्ट सांगतो, तुम्हाला झेपेल न झेपेल, मी असं एक विधान करतो तुम्हाला झेपणार नाही मला कदाचित वाटतं. मी म्हणतो, ज्ञानोबाराय तुकोबाराय नाथ महाराज हे संत कधी धर्मानं वागलेच नाही. तुम्ही म्हणाल, महाराज येताना तुम्ही एरवड्याहून आले का? तुम्ही अपप्रचार करायला आले का प्रचार करायला आले? मी अजूनही सांगतो महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नाथ महाराज कधी धर्मानं वागलेच नाहीत. मग ते वागत्यान तो धर्म ठरला. शास्त्र असले तो ते वागतील तो धर्म, ते चालतील तो रस्ता, ते दाखवतील ती दिशा, आणि ते करतील ते कर्म, आणि ते बोलतील ते वेदाच्या नीती. म्हणून तयाचे बिसाट शब्द सुखे मनो येती वेद. म्हणून शास्त्र त्यांच्या आश्रयाला जातं. एवढे ज्ञानी असलेले ज्ञानोबाराय कावळ्याकडे देव कशा करता मागतात? पेढ्याच्या बाजारामध्ये जर जोडे मागितले तर पेढे मिळत नाहीत महाराज, जोडेच मिळत असते. म्हणून कोणत्या बाजारामध्ये काय मागावं? ज्ञानेश्वर महाराजांनी असं का केलं? वारकरी संप्रदायाला आतापर्यंत पडलेल्या प्रश्नाचं फार मोठं प्रश्नार्थ चिन्ह आहे की कशा करता माऊलीनं कावळ्याला देव मागितला. एक गोष्ट सांगेल महाराज मी तुम्हाला, कावळ्याला देव मिळणारच नाही. का तर कावळ्याच्या ठिकाणी सहा अवगुण आहेत की जे देव भेटीसाठी संयुक्तिक नाहीत. कोणते अवगुण आहेत? पहिली गोष्ट, कावळ्याची नजर चांगली नाही. एक. दुसरी गोष्ट, कावळ्याची खाणं चांगलं नाही. तिसरी गोष्ट, कावळ्याचं चालणं चांगलं नाही. चौथी गोष्ट, कावळ्याचं बोलणं चांगलं नाही. पाचवी गोष्ट, कावळ्याचा रंग चांगला नाही. आणि सहावी गोष्ट, कावळा विटाळसा आहे. हे सहा अवगुण आहेत कावळ्याच्या ठिकाणी, त्याला देव कसा मिळेल? विठ्ठल 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 कावळ्याची नजर किती वाईट आहे याच्यासाठी एकच गोष्ट सांगतो. जगाच्या जगज्जननी असलेल्या सीतामाईकडं कावळ्यानं वाईट नजर ठेवली महाराज.
आता मी एक त्याच्यातलं नवल सांगतो. एका यवनीमध्ये व्यवहार होत असतो. मानवी जीवनामध्ये सर्वांची माफी मागून बोलतो मी. स्त्रीचं पुरुषाला, पुरुषाचं स्त्रीला आकर्षण असणं स्वाभाविक आहे, निसर्गाचा परिणाम आहे. पण कावळ्याला मानवी देहात असलेल्या सीतामाईचं आकर्षण असण्याचं काय कारण आहे? भिन्न यवनीमध्ये व्यवहारच होत नाही. मग कावळा सीतामाईला आकर्षित झालाच कसा? एक मुद्दा. दुसरी गोष्ट, त्याच्यातलं पुन्हा एक पर्याप्त रूप तुम्हाला प्रतिपादन करतो. कावळा किती नीचे. रावणानं सीतेचं अपहरण केलं, पण कमीत कमी राम लक्ष्मण तिथं हजर नसताना पाठीमागं अपहरण केलं. पण कावळ्यानं अपहरण केलं नाही, पण रामाच्या साक्षीनं सीतामाईच्या गालाला टच करण्याचा प्रयत्न केला. पतिराज समोर असताना एखाद्या साध्वीची विटांबना करणं याच्या इतकं नीच कोणतं काम आहे महाराज? आणि हे कावळ्यानं केलं. आणि इतक्या नीच जातीचा असलेला कावळा त्या कावळ्याला देव मिळाल? आणि माऊलीनंही मोठेपणानं त्याच्याकडं मागावा असं काय आहे कावळ्यामध्ये? दुसरी गोष्ट तुम्हाला थोडस चिंतन वेगळ्या बाजूच सांगतो. कावळ्याची नजर किती वाईट आहे ती. एके दिवशी कावळा राजहंसाच्या घरी मुक्कामाला आला. राजहंस बिचारा गरीब, नमस्कार 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 नमस्कार, या 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 कावळे दादा या या बसा बसा बसा. गरीबाच्या झोपडीकडे कसं काय आपले पाय वळले, पावन झाली आमची झोपडी. थांबा थांबा, पाठीमाग बघितलं, पत्नीला सांगितलं, अग बघ ना आपल्या घरी कोण आलंय. तिनं डोकावून बघितलं आणि सांगितलं, बाई 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 दादा तुम्ही इकडं या बसा, मी तुम्हाला पाणी आणते. ह तुम्हाला सांगतो, एवढा जर पती पत्नीनं आलेल्या पाहुण्यांचा सत्कार केला ना महाराज, तर हजार किलोमीटरचा प्रवास केलेला सिंहभाग जातो. आणि हे फक्त महाराष्ट्रातच पाहायला मिळतं आपल्याला, दुसरीकडे नाही महाराज हे मिळत. कारण महाराष्ट्रात का पाहायला मिळतं? महाराष्ट्र ही संताची भूमी आहे महाराज. संत या मातीमध्ये जन्माला येतात. संताची भूमी आहे महाराष्ट्र. दुसरीकडं ज्वारी बाजरी गहू मका ऊस पिकत असेल, पण आमच्या महाराष्ट्रामध्ये संत पिकतात महाराज. म्हणून ही संत अवताराला घालणारी भूमी असल्यामुळे आमच्यावरती त्यांचे संस्कार आहेत. म्हणून सामान्य संसारिक सुद्धा शब्द गौरवानं पुरस्कार करतात. हे गोड बोलणं म्हणजे शब्द गौरव आहे. आणि मग त्या राजहंसीनं सांगितलं, दादा मी पाणी आणते. आणि पाणी ग्लासभर आणून त्याच्याकडे दिल्याबरोबर तो नुसता कावळा नव्हता महाराज, डोम कावळा होता. डोम कावळा कळतो का? गावगाव असतो. गावगाव डोम कावळा असतो. लक्षपूर्वक कावळ्याकडे जरा थोडस ध्यान द्या. त्या कावळ्यानं एकदा ग्लासाकडून एकदा राजहंशीकडं, एकदा ग्लासाकडून एकदा राजहंशीकडं पाहायला सुरुवात केल्याबरोबर राजहंशीने नजर वळकली आणि पाणी पिणं झाल्यावर सांगितलं, ग्लास तिथंच ठेवा. घरामध्ये राजहंशी गेली, राजहंसाला सांगितलं, स्वामी इकडं या. बोलून घेतल्यानंतर विचारलं, काय? काय नाही, या कावळ्याला मुक्कामाला ठेवू नका म्हणले. काय झालं? काय झालं म्हणजे तुम्हा पुरुषाला आम्ही सगळंच सांगावं लागतं का? तुम्हाला कळत नाही या गोष्टी. अगं झालं काय? झालं काय म्हणजे माझ्यासारखं माझ्याकडं तो सारखा टक लावून बघत होता. राजहंस शुद्ध मनाचा महाराज, पवित्र आचरणाचा. त्यांनी सांगितलं, अगं संध्याकाळचा समय आहे, त्याला एकच बुबुळ आहे, म्हणून फिरवित असन गरगरा.
तो आल्या आल्या तुझ्याकडे बघायला काय हो तो काय ठाण्याहून आलाय का पागल झाला का राहू दे पाहुणे घरात आल्यानंतर लाता घालून काढणं चांगलं नसतं राहू दे मुक्का मला तुम्ही तुमचं बघा पण माझी इच्छा नाही त्याला ठेवून घेण्याची राहू दे राहिला महाराज आणि पहाटे 4 वाजताच कावळा उठला काकड्याला नाही बरं का नाही तर तुम्ही म्हणता काकड्यालाच उठला पहाटा उठल्या बरोबर कावळ्यानं अगोदर पहिलं काम केलं महाराज राजहंशीला वडायला सुरुवात केली राजहंशीच्या वडावडीमध्ये राजहंस जागा झाला आणि राजहंसानं सांगितलं अरे कावळे दादा हे काय माझ्या पत्नीला कशा करता वडावडी करतोस असं म्हणल्या बरोबर महाराज कावळ्यानं राजहंशी सोडली राजहंसाकडेच गेला कुणाची पत्नी कुणाची पत्नी आगाव पण करतोस का काय आणि राजहंसाला असा कोपऱ्यात नेऊन कोचून इतका हाणला बर कावळा ऐकतो का कावळा म्हणजे धाब्यावरच गिराईक आणि राजहंस म्हणजे फिक्यावर नवरलं नको रे कावळे दादा असं करू नको भांडणात असं जमत असतं का कुठे अहो तिकडून बंबारी सुरू झाल्यावर इकडून त्याच्यापेक्षा जास्त बंबारी सुरू झाली तरच आरडीएक्सचा माल म्हणून सगळ्याला पाठपाठंतर पाहिजेत शिवे महाराजा सगट असत्यात महाराज मी एक माळकरी असा पाहिला सकाळी 9 वाजता भांडण सुरू झालं आणि त्यांनी जे शिव्या द्यायला सुरुवात केली ते दुपारी 2 वाजेपर्यंत गेलेला अभंग डबला नाही आला महाराज त्याचे आरोह अवरोह वेगळे त्याच्या ठेवणी वेगळ्या पुन्हा त्याच्या रागरागिण्या वेगळ्या हो त्याचे आलाप ताने वेगळे पुन्हा अजून हो कोणत्या जागेतून कुठं समीवर कधी उतरला मेळ सुद्धा लागला नाही महाराज हो अशा त्यांनी हरकती काढल्या त्याला विचारलं काय पाठांतर आहे त्यांनी सांगितलं आत्ता शिकतं एकच गाथा झालाय म्हणलं असे लागते तर त्या कावळ्यानं ठोकल्यानंतर राजहंसानी असं बोलल्याबरोबर कावळ्याने ऐकलं नाही ठोकलं आणि राजहंशी पळून घेऊन गेला महाराज राजहंसानं दुसऱ्या दिवशीच लगेच कोर्टामध्ये रिट याचिका दाखल केली की माझी राजहंशी कावळ्यानं पळवली म्हणून कोर्टामध्ये नोटीस पाठवली न्यायाधीशानं कावळ्याला उपस्थित कराय लावलं आणि कावळा आला महाराज आरोपी म्हणून आपल्या भारत देशाच्या कायद्याप्रमाणे आणि रीतिरिवाजाप्रमाणे आरोपीला जास्तीत जास्त आयुष्य आराम आणि व्यवस्था असते हा भारताचा कायदा आहे महाराज त्याला इंग्लिश मध्ये इंडियन ऍक्ट म्हणतात भारतीय कोड बिल म्हणतात संविधान म्हणतात आरोपीला जास्तीत जास्त सुविधा पुरवल्या जातात हो जेलमध्ये त्यांना सासरवाडी असल्यासारखी व्यवस्था असते महाराज आणि त्याच्यामुळं जेलला कुणीच गुन्हेगार भेट नाही आरोपीची आयषारामाची तिथं हो मान मात्रावर राखला जातो फिर्यादीनं शाबिदी करायची गुन्ह्याची तक्क्याला टेकून कावळा बसला महाराज आणि जज साहेबानं विचारलं राजहंसाला ही राजहंशी तुमची आहे हे कशावरून राजहंसानं सांगितलं साहेब तिच्या पंखाकडे बघा माझ्या पंखाकडे बघा तिच्या पायाकडे बघा माझ्या पायाकडे बघा तिच्या चोंचीकडे बघा माझ्या चोंचीकडे बघा तिच्या रंगाकडे बघा माझ्या रंगाकडे बघा ती मला सूट होते का कावळ्याला सूट होते तुम्ही पाहा ना असं जजला त्या राजहंसानं म्हटल्याबरोबर आतापर्यंत तक्क्याला टेकून बसलेला कावळा रंगाचा विषय निघाला की महाराज पुढे सरकला आणि जजलाच त्यांनी डोळा
असं केला. जजन तारीखच वाढून दिली महाराज. पुढच्या तारखेला बहस. कावळा त्या तारखेच्या अगोदरच जाऊन जजला भेटला आणि सांगितलं, साहेब रंगाचाच विचार करायचा असला तर राजहंशीच्या राजहंसाच्या रंगाचा करू नका, मग तुमच्या माझ्या रंगाचा विचार करा. मी जसा नकाशिकांत काळा आहे तसं तुम्ही सुद्धा, तुमच्या पायात सॉक्स काळे आहेत, बूट काळा आहे, त्याच्यावर पॅन्ट काळी आहे, त्याच्यावर कोट काळा आहे, त्याच्यावर तो राष्ट्रीय एकात्मता ग्राम स्वच्छता अभियानचा झबला काळा आहे. तुमचे केस पांढरे झाले होते पण ते सुद्धा तुम्ही काळे केलेत. दात मधून मधून काळ्या बोर्डावरती खडून लिहिल्यासारखे पांढरे दिसत होते पण ते सुद्धा काळं करून गेलेत. फक्त मला चोंच आहे, तुम्हाला चोंच नाही. आपण दोघही बी समाजाला तोडून खाणारे आहेत साहेब. म्हणून जरा जातीसाठी माती खात जात जा, थोडीशी करा विचार. तुमच्या मुंडातला सुतकाची भावकी आहे तुमची माझी, जरा विचार करा. काय म्हणणं काय तुझं? काय म्हणणं म्हणजे 65 वर्ष झालं तुम्ही प्रॅक्टिस करतात, अजून तुम्हाला मेळ नाही का लागला? अरे काय म्हणणं काय? म्हणणं काय म्हणले साहेब? तेवढी राजहंशी देऊन टाका मला. तुम्ही मी एका हो भावकीतले मुंडातले लोक आहेत आपण, देऊन टाका राजहंशी. अरे कशी देता येईन मला? कशी देता येईन म्हणजे आता नेहलेली तर मी आहेच आहे पण फक्त कायद्यानं काबीज करा आणि ते तुमच्या हातात आहे. आणि नुसतं असं नाही साहेब, तुम्हाला मी अशी लाज देतो की आतापर्यंत कुणीच दिली नाही अशी. काय देणार तू? म्हणले मला कुणाचे पितर स्वर्गात गेले का नरकात गेले ते कळतं. बर, 15 वर्षापूर्वी मेलेल्या तुमच्या मायबापाची गाठभेट घालून देतो. जजने विचार केला, आतापर्यंत अशी लाज कुणीच दिली नाही. मायबापाची भेट होत असेल तर हरकत नाही, दिली तुला राजहंशी. बस कावळ्यानं टाळीवर टाळी दिली आणि कावळा निघून गेला महाराज. दुसऱ्या तारखेला कोर्टानं निकाल वाचून दाखवत असताना सांगितलं की कोर्ट या विचारापर्यंत आलेलं आहे, फिर्यादी पार्टीनं फक्त तोंडी पुरावा दिलेला आहे, लेखी काही नाही. आणि कोर्टामध्ये कायद्याच्या परिभाषेमध्ये तोंडी साक्षीपेक्षा लेखी पुराव्याला महत्व आहे आणि शासकीय पुरावा कुठल्या प्रकारचा नाहीये. कारण ही राजहंसी राजहंसाचीच आहे असा फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट नाही, असा लॅबोरेटरीचा रिपोर्ट नाही, ना डीएनएची चाचणी केल्यानंतर ही राजहंशी यांचीच आहे असा डीएनएचा रिपोर्ट नाही, ना ग्रामपंचायतच्या मतदार यादीत नाव नाही, ग्रामपंचायतचं सर्टिफिकेट नाही, ना ज्या मंगल कार्यालयामध्ये यांचं लग्न लावलं त्या मंगल कार्यालयाचं विवाह बंधनाचं सर्टिफिकेट नाही, ना कुठल्याच प्रकारच्या कायद्यामध्ये यांचा विवाह बसत नसल्यामुळे भारताच्या कायद्याप्रमाणे कशेल त्याची जमीन राहील त्याचं घर. आणि पुढचं बोलत नाही बर, कारण मार खायचा धंदा पाठसुजूस तर हानतेन मला लोक. दुर्बल असलेल्या राजहंसाला ही राजहंशी देण्यापेक्षा शक्तिशाली असलेल्या कावळ्याला ही राजहंशी देण्यात येत आहे. आणि दिली महाराज, कोर्ट विरोधात गेलं. हो गारानं झोडपलं कुणाला सांगायचं?
शासन विरोधात गेलं कुणाला तक्रार मांडायची? गप्प बसला राजहंस बिचारा. महिना गेल्याच्या नंतर जज साहेबान कावळ्याला निरोप दिला की अरे ते माझ्या मायबापाची भेट घालून देईन म्हणलास ना. हो साहेब चला ना, कधी भी तयार आहे, चल मग आजच. कावळा पुढन रा जज साहेब पाठीमाग इतकी मॅचिंग झाली की कोण कोणाच्या माग पुढे मिळच लागाना. आणि कावळा गावाच्या कडेला जी खोलगट बाजू पांदन असते गाडीवाट रस्ता, त्या रस्त्याकडे निघाला महाराज कावळा. गावाच्या खोलगट भागाचा तुम्हाला अनुभव नाही का? सगळ्या गावानं मिळून सामुदायिक रित्या फुलवलेली बाग. आणि त्या बागेकडे घेऊन जात असताना महाराज जे साहेब असे उड्या मारायला लागले, कारण एखाद्या पाकळीला धक्का लागू नये आणि गुलाबाचं फूल मोडू नये म्हणून जस साहेब उड्या मारीत निघाले. विचारलं कावळ्याला, अरे कावळ्या इकडं कुणीकडं? त्यांनी सांगितलं, साहेब माग चला माझ्या, इकडं एक नवीन कॉलनी निघाली. काय नाव आहे तिचं? तिला आदर्श कॉलनी म्हणतात म्हणले. आणि तुमच्या माता पित्यानं तिकडं 3 BHK चा फ्लॅट घेतलाय म्हणले. चला पुढे नेलं आणि पातळ विष्ठेतले 2 किडे काढले महाराज, 2 किडे. आणि कावळ्यानं जस साहेबाच्या पुढे ठेवले आणि सांगितलं, साहेब हे तुमचे माता पिता. ते म्हणले, माझे माता पिता कसे काय? त्यांनी सांगितलं, भल्या माणसा, अरे राजवंशी माझी नसताना मला दिलीस ना आणि माझ्या शब्दाला भयकलास ना, इतक्या लवकर उपकारावर आपकार करतो. त्याला कावळा म्हणतात बरं का? उलटला. आणि त्यांनी सांगितलं, तू तुकाराम महाराजाची गाथा वाचलीस का? वाचली असती तर तुझा माथा ठिकाणावर आला असता. लोभावरी ठेवूनी हेत असत्य करी न्याय नीत, त्याच्या पितरा पतन नरकी किडे होती जा. तुझे मायबाप नरकात किडे झाले महाराज. तुम्हाला जर न्याय द्यायची, भावाभावात न्याय द्यायची वेळ आली तर कधी भिडाचा न्याय देऊ नका. खऱ्याला खरं म्हणा, खोट्याला खोटं म्हणा, धाडस नसेल तर न्याय करू नका, पण मायबापाला विनाकारण नरकात घालू नका महाराज. तर सांगत होतो मी कावळ्याची नजर. विठ्ठल 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 वरच्या फांदीवर बसलेला आणि पोपट खालच्या फांदीवर बसलेला. आणि खाली पांढरा शुभ्र घोडा आला तजेलदार. आणि पोपटाला आनंद झाला आणि पोपट थै थै नाचायला लागला. त्यावेळेस कावळ्याचं टाळकच उठलं महाराज. आणि कावळ्यानं त्या पोपटाला बोलायला सुरुवात केली, ए नवीनच पोपटा. काय म्हणला? जुन्या पोपटाला कळलं नाही का? तो कावळा म्हणला, ए नवीनच पोपटा, कशा करता नाचतोस रे? काही नाही म्हणले, खाली पांढरा शुभ्र आणि तजेलदार घोडा आलाय म्हणून नाचतो. त्याने सांगितलं, मूर्ख आहेस तू, आणि तू मूर्ख आहेस म्हणून तर लोक तुला पिंजऱ्यात पाळतेत. मला कधी कोणी पिंजऱ्यात पाळलेलं बघितलं का? कावळा म्हणतो बर का? आणि पिंजऱ्यात कावळा कधीच नसतो महाराज, कधीच पिंजऱ्यात सापडणार नाही. पोपटाच्या ठिकाणी गुण आहे म्हणून पिंजरा आहे. गाढव हटाळीवर बी चालत लगाम घोड्यालाच असतो महाराज. तिळा एवढ्या काळ्या डागाची भीती पांढऱ्या कपड्याला असते. काळे कपडे वांगणात बुडले तरी कोणी काही म्हणत नाही महाराज. गावामध्ये नीट माणसाला आणि रानामध्ये नीट झाडाची कत्तल होते. रानामध्ये बिन गावामध्ये धसकटाच्या नादाला कुणी लागतच नाही. धसकट कळत असलं तर कावळ्याला कोणी पकडीतच नाही आणि कावळा कधी सापडतच नाही. सापडला तर आमच्या जगद्गुरु तुकोबारायने जगातलं नवल सांगितलं महाराज.
पावला हा देह कागटारे न्या देह ओ पावला हा देह म्हणून कावळ्याची नजर किती वाईट हे सांगितलं मी. आता कावळ्याचं खाणं सांगतो महाराज. कावळ्याचं खाणं म्हणजे दोन नाश्त्याचे प्रकार त्याचे दोन. उठल्या उठल्या कावळा सडकावर असतो. सडकावर म्हणजे दुसरं काही समजत तुम्ही. सडकावर म्हणजे रात्रभर मेलेले किडा मुंगी खायला. आणि दुसरी गोष्ट हो विष्ठेकडे दोन ठिकाणी चोंच बुडवतो कावळा. खाण्याचे पदार्थ त्याचे मांसाहार जास्त आवडतो. आता कावळाही मांसाहार करतो माणूसही मांसाहार करतो. पण मला माणसाचा मांसाहार करण्याचा आनंद वाटतो महाराज. कारण माणूस हा बुद्धिमान प्राणी असल्यामुळे त्यांनी मांस खावंच. कारण जगाच्या पाठीवर दुसरं खायलाच काही नाही ना. काय खाईन बिचारा तो. दुसरं काही खायला असतं तर त्यांनी खाल्लं असतं. पण काहीच खायला नसल्यामुळं येऊन जाऊन तेवढीच गोष्ट असल्यामुळं खातो माणूस महाराज. आणि खातो ती चांगलं पण सुसंस्कृत असल्यामुळं छानपैकी खातो. म्हणून मला सार्थ अभिमान वाटतो त्याचा. कशामुळं? कारण निदान माणूस कापून खातो मोजून खातो शिजून खातो. पण कावळा कापितही नाही शिजवितही नाही मोजितही नाही. त्याच्यामुळं माणसापेक्षा कावळा नीच आहे महाराज. तुम्हाला वेगळं काही मी सरळ सरळ बोलतोय आणि तुम्हाला वेगळं वाटतंय काय की हो. त्याचे वैज्ञानिक कारण मी खूप सांगेल पण मला तिथे सांगायला वेळ नाही. अभंग मोठा आहे. एकच गोष्ट तुम्हाला विचारतो. तुम्हाला जर एनाटॉमी शास्त्र कळत असलं MBBS च्या पहिल्या वर्षाला शिकवलं जातं ते एनाटॉमी शास्त्र ज्याला बायोलॉजी असं म्हणतात जीवशास्त्र. त्याच्यामध्ये मानवी शरीराची आणि जठराची ठेवण ही मांसाहाराची नाही महाराज. मांसाहार माणसानं करू नये. केला तर त्याला विकृती निर्माण होते. पण आता हे सांगायची भीती वाटते. कारण माळकऱ्यापेक्षा लोकसंख्या त्यांचीच जास्त. ज्याचं लोकमत जास्त असेल त्याच्या विरोधात बोलणं म्हणजे हो पाठ सुजण्याचाच प्रकार आहे महाराज. आता एकच गोष्ट बोलतो. हो बोकडाला 3 आठवड्यामध्ये कशा करता कापलं जातं. 3 आठवड्यामध्ये बोकड कापला जातो कशा करता. तो बिचारा कुणाला चावत नाही कुणाचं धान्य खात नाही कुणाला तकलीफ देत नाही कुणाला शिवी देत नाही. हो आगाव गाई गावामध्ये उलाढाल्या करीत नाही. मग बोकडाला लवकर का कापलं. तर त्यावेळेस एका सुज्ञ माणसानं सांगितलं कारण बोकड जन्माला आल्यानंतर 3 तासामध्ये त्याला आईन बहीण कळत नाही महाराज. माता भगिनींची क्षमा मागून बोलतो. 3 तासामध्ये त्याला आईन बहीण कळत नाही बोकडाला. म्हणून बोकड लवकर कापला जातो. ज्याला नातं समजत नाही त्याला देव जास्त दिवस टिकून देत नाही महाराज. हे शास्त्र आहे. उन्मत्त झालेला बोकडासारखा माजलेला त्याला देव जास्त वेळ टिकू देत नाही. आता त्याच्यानंतरची प्रक्रिया सांगतो. 3 तासात त्याला जर आई बहीण कळत नाही तर त्या बोकडाचं मांस खाणारा माणूस का ज्ञानेश्वर महाराज होईल का. हा का महात्मा गांधीजी होईन गोळ्या घातल्या तरी हे राम म्हणून प्राण देणारा. हिंसेच्या विरोधात अहिंसा पुकारणारा महात्मा गांधीजीचा पुतळा होईल का महाराज. म्हणून माझ्या वारकरी संप्रदायानं
मानसशास्त्राचा समाजशास्त्राचा अभ्यास केला आणि पहिल्यांदा माझ्या धर्मात यायचं असेल तर मांसाहार वर्ज आणि गळ्यात तुळशीची माळ घातली पाहिजे. हा पहिला सिद्धांत मांडला. आता जगाच्या पाठीवर अनेक संप्रदाय निर्माण झाले. तुम्ही काही भी खान काही भी प्या पण आमचं नाव घ्या असं असतं का कुठं महाराज? पातळ विष्ठा अंगावरती घेऊन मी पवित्र झालो म्हणणं जितकं अज्ञानपणाचं लक्षण आहे तेवढाच मांसाहार करून परमात्म्याची भेट होईन असं म्हणणं मूर्खपणाचं आहे. म्हणून वारकरी संप्रदायाचा सिद्धांत हा अबाधित असलेला सिद्धांत आणि डोळस असलेला सिद्धांत आंधळा सिद्धांत नाहीये. म्हणून पहिल्यांदा गळ्यात तुळशीच्या माळा घाला. हो आता मला वाटतं हे तिसरं वर्ष आहे. हो आमचे शास्त्रीजी इथं तयार आहेत. हो उद्याच्याला कमीत कमी मला शास्त्रीजीने फोन केला पाहिजे की 100 माळा गावातल्या लोकांनी घातल्या तर सप्त्याचा उपयोग झाला, नाही तर दरवाजा मोकळा मोरीला बोळा. हो हो नाही तर दरवाजा मोकळा मोरीला बोळा. आपल्या लोकांचं काम कठीण आहे महाराज. ब्राह्मण सांगन ती आमुष्या आणि वारीत ठेवीन त्या मिश्या. मिशा पाटलाच्या वारकाच्या हातात खालून हाणायच्या का वरून हाणायच्या? हो ती तुझ्या मनानं बिन पाण्याचा मळा सकाळी उगवतोच की त्याला काय लोड शेडिंग आहे का लाईट जाते का कॅनल इन्स्पेक्टर कडून पाणी घ्यावं लागतं? काहीच नाही महाराज. न्हावी उठायला आणि दाढी फुटायला अवकाशच नाही ना. नव्हे नव्हे वस्तारा इथून इथपर्यंत जाऊस तर मागचे केस टाचावर करून बघत येत की तिला वस्तारा गेला ते असत. विचार करा. आणि आता बाळू मामाच्या खंडोबारायांच्या माध्यमातून तुम्ही इकडं आलात तर आता एकच काम करा माझ्या. हो बाळू मामाला जर खरी गोष्ट कोणती आवडत असेल तर अहिंसा केलेलंच त्यांना आवडतं. संत कुठे भी असोत पण त्यांच्या सिद्धांतात बदल नाही महाराज. म्हणून गळ्यात तुळशीची माळ घाला एक. आणि नाही तुळशीची माळ घातली तर शेवटी तरी तुळशीचे पानं घालतीतच ना तोंडात महाराज. तुमच्याकडे घालतीत का? म्हणजे तुमच्याकडे माणसं मरतात समजा मग. नाही मला कल्पना नसेल. मला असं वाटलं दरवर्षी सप्ता होतोय म्हणल्यावर माणसं मरत नसतील. आणि मग तुळशीचं पान नाही घातलं तर मग मडं रांगवायला आलेल्या महिला मंडळी काय करीत असत्यात? मोठ्यानं रडत्यात. बाबाच्या तोंडात तुळशीचं पान तरी घाला ना. मग हो मड्याजवळचे म्हणतात अरे तुळशीचं पान राहिलं आता कशाला तुळशीला बाटवता कोंबडीचे पकक नाही तर बेसरमीचा पाला घालून वाटायला वा. आता नका रे बाटू बाबा हो जिवंतपणा तुळशीची माळ घाला. चला पुढं सांगतो महाराज. ता खातो आमच्या तुकोबारांनी सांगितलं महाराज कंकर तित्तर कंकरा कावळे ढोपरा आणि राजहंसा चारा मोतियाचा. महाराज ढोपरार बसतो कावळा. आपल्या महाराष्ट्रातली भाषा वापरली. आणि तोडतो महाराज कावळा जनावराला पशुला जिवंत तोडतो जिवंत. आणि त्या पशुला काय वाटत असल? निमंत्रण देत असल का आमच्या घरी श्री हरी कृपे करून भोजनाचा सत्यनारायणाचा प्रसाद आहे त्याच्याकरता कावळे दादा तुम्ही या आणि आमच्या ढोपऱ्यावर बसून व्यवस्थिशीर प्रसादाचा लाभ घ्या. हो भोजनाची वेळ सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत असा कार्यक्रम होत असेल का महाराज? बिना निमंत्रणाचा जातो महाराज. बिना निमंत्रणाचा नजरच त्याची त्याच्यावर आहे. हो आपल्याकडे म्हणलंय म्हणूनच म्हणणंय. हो कावळ्याच्या शापानं ढोर मरत नाही असं म्हणते. त्याचा स्वभाव आहे तसा. म्हणून कावळ्याचं खाणं चांगलं नाही. खूप म्या गोष्टी सांगल महाराज. आता कावळ्याचं चालणं चांगलं नाही. कावळा हत्तीसारखा असा वजनदार चालत नाही महाराज. हत्ती वजनदार चालतो. चालण्यामध्ये हत्तीची चाल ही अतिउत्कृष्ट आहे. वजनदार चालतो हत्ती. नाही तर तिरपट चालतो असा बघतो एकीकडं.
आता 33 फुटाची सडक पुरत नाही महाराज कावळ्याला. बाराशीकडे जायची काही गरज आहे का कावळ्याची? कावळा कळतो ना, म्हणजे तेच मला म्हणायचंय. कारण मी कावळा सांगतोय बाराशीकडे जातो तिरपट एकीकडे. हो, गटार गल्लीचा सभासद त्याला देशी भक्त म्हणायचे. कारण देशी भक्त आणि देशभक्त थोडं अंतर आहे. देशभक्त पाकिस्तानच्या बाउंड्रीवर धारा तीर्थी पडतो तो देशभक्त. आणि सगळ्या गावाची धार वाहते तिथं पडतो तो देशी भक्त. हो, चला पुढे बोलतो. चालणं चांगलं नाही, बोलणं चांगलं नाही. हो, पेटीच्या कोणत्या स्वरात बसायचं नाही. हो, वरडलं ना काय करतो असा. एवढं वरडायसाठी 15 दिवस प्रॅक्टिस केली तेव्हा जमलं महाराज मला. त्याच्याच कुळातली कोकिळा, कावळ्याच्याच कुळातली कोकिळा. रंगानं काळी आहे पण गुणानं उत्कृष्ट असल्यामुळे खऱ्या अर्थानं पाहिलं तर उत्तम असलेल्या माणसाची तिला उपमा देण्याच्या ऐवजी कोकिळेची उपमा माझ्या महाराष्ट्राच्या कन्येला दिली गेली महाराज. भारताची गान कोकिळा लता दीदीला. म्हणून माणूस रंगानं काळा का असेना पण गुणवान पाहिजे. गोरा असून खोटाडा असेल तर उपयोगाचं नाही बरं का. म्हण कोकिळा. आणि कोकिळेचा एक गुणधर्म रवी महाराज सांगतो तुम्हाला. कोकिळेचा एक गुणधर्म असा आहे की कोकिळा गाते महाराज सुंदर गाते, उत्कृष्ट गाते, पण ती कुठपर्यंत गाते? जोपर्यंत वसंत ऋतू आहे तोपर्यंत गाते. आणि पुढे पावसाळा सुरू झाला आणि बेडकाचं राज्य आलं की ती गप्प बसते महाराज. शहाण्या माणसानं बेडकाच्या राज्यात गाजत जाऊ नये, स्तब्ध राहायचं. आणि कावळ्याचा आवाज चांगला नाही, कावळ्याचा रंग चांगला नाही. तुम्हाला सांगतो, ग्रीलला सुद्धा, घराच्या ग्रीलला सुद्धा काळा रंग कधी द्यायचा नाही. कारण शनीचा रंग आवडता काळा असल्यामुळं शनी तिकडं हो आपोआप वाटचाल करीत येतो त्या रंगाच्या हिशोबाप्रमाणे. आणि विघ्न तिकडंच जातात महाराज. म्हणून ज्याला आवडत असेल त्यांना आवडू द्या, पण रंग काळा शनीचा रंग असल्यामुळं संयुक्तिक नाही. पुढे बोलतो, कावळा विटाळसा आहे. डुक्कर नावाचा प्राणी जरी विष्ठा सेवन करीत असला तरी बी शाकाहारी महाराज. विष्ठाच खातो पण निदान माणसाचीच खातो. पण त्याला जर शिवलं तर कपडे धुवून टाकावेत. पण कावळ्याचा स्पर्श जर झाला तर जोड्यासकट आंघोळ करावी, कपडे तर धुवून टाकावेतच पण करदुडाही बदलावा. इतका कावळा विटाळसा आहे, त्याला देव मिळेल का? आणि माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी तर कावळ्याकडे अर्ज केला महाराज, अर्ज केला, विनंती केली अभंगाच्या पहिल्या चरणात. पहिला तो गे काऊ को कहता है, पहिला तो गे शकुन देवा सांगता
पैल तो गे काऊ कोकत आहे. आता त्याच्यातला एक बारकावान सांगतो महाराज, कावळ्याकडं तर देव मागितला हे ज्ञानोबरायनं संयुक्तिक केलं नाही, पण ज्या पक्षाला देव माहिती त्याच्याकडंच तरी मागावा ना. आमचे तुकोबाराय किती विद्वान किती हुशार, चुकीचं कधी वागले नाहीत महाराज. तुकोबरायनी पक्षाकडूनच देव मिळवला, पण ज्या पक्षाला देव माहिती त्यांच्याकडंच मिळवला महाराज. आणि कोणत्या पक्षाला माहिती? गरुडाचे पाय, गरुडाचे